नमस्कार मुलं, मराठी विषयात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता सहावीच्या पुस्तकातील पाठ पाच सुगरणीचे घरटे शिकणार आहोत. पण हा पाठ शिकण्यापूर्वी आपण सुगरण पक्षाची थोडीशी माहिती घेऊया. पहा बरं, हा सुगरण पक्षी कसा दिसतोय, त्याचा आकार तुम्हाला ओळखीचा वाटतो की नाही? अगदी बरोबर, हा सुगरण पक्षी दिसायला आकाराने चिमणीसारखा दिसतो, पण चिमणीच्या रंगामध्ये आणि याच्या रंगामध्ये फरक आहे. सुगरण पक्षाचा रंग हा पिवळा धम्मक आहे, चिमणी तपकिरी रंगाची असते. सुगरण पक्षाची चोच ही चिमणीच्या चोचीपेक्षा अधिक मजबूत, लांब आणि सरळ. हा पक्षी अतिशय सुंदर उत्तम प्रकारे त्याचं घरट बांधतो आणि त्याच्या घरट बांधण्याच्या कलेसाठी तो खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याचं घरट सुंदर असतं म्हणूनच त्याला सुगरण पक्षी असे म्हटले जाते. हा पक्षी साधारण जिथे पाणी असतं त्या पाण्याच्या बाजूला जी उंच झाडे असतात, निंबाची, बाभळीची, त्या झाडांवर हा पक्षी घरटे बांधतो. आणि हा पक्षी समूहामध्ये राहतो, घुळक्यामध्ये. हा पक्षी एका झाडावर एक घरट नसतं, तर एका झाडावर असंख्य घरटी हे पक्षी एकत्र मिळून बांधत असतात. प्रत्येक पक्षाच्या घरट्याचा आकार हा वेगवेगळा असतो. तसेच हा पक्षी साधारण मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत घरटी विणत असतो. पावसाचा त्याला अचूक अंदाज येतो आणि पाऊस येण्यापूर्वी तो आपलं घरटे बांधायला सुरुवात करतो. हा पक्षी मुलांनो आपल्या भारतात श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या इतर देशांमध्ये सुद्धा आढळून येतो. तर अशा प्रकारे आपण ही थोडीशी आता माहिती घेतली. आता आपण पाठाकडे वळूया. मुलांनो, आता पुस्तकातला पहिला पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तो तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा आहे. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तिथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, असे नैना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी, तर अतुलला त्याची कष्टाळ वृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे, किती मेहनती आहे हा पक्षी, आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यासाठी अपार मेहनत घेतो, खरच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. तर मुलांनो, आपण बघूया की शाळेच्या परिसरात, शाळेच्या आवारामध्ये निंबाचं झाड होत आणि त्या निंबाच्या झाडावर एक सुगरण पक्षी आपले घरटे बांधत होता. तिथेच अतुल, नैना, जॉन आणि सिमरन ही चार मुलं रोज तिथे थोडा वेळ जायची आणि त्या घरट्याचं निरीक्षण करत राहायची. त्याच्या हालचाली म्हणजेच तो पक्षी जे काय करतोय त्यांना पाहायला खूप आवडायचं. बच्चो, स्कूल के आंगन में एक नीम का पेड़ था. उस नीम के पेड़ पर यह सुगरण पक्षी यानी सोनचिड़ी पंछी अपना घोंसला बांध रहा था. अतुल, नैना, जॉन और सिमरन ये चारों बच्चे वो कैसे घोंसला बना रहा है उसको रोज वहां जाके देखते थे और उसकी छोटी छोटी हरकतें भी उनका मन मोह लेती थी. त्यांना खूप आवडायचं तो काय करतोय, तो कसं बांधतोय, एवढासा पक्षी कसं बरं घरट बांधतोय, आणि हे बांधता बांधता तो पक्षी काय काय करतोय हे त्या मुलांच्या लक्षात यायचं.
त्या मुलांना प्रत्येकाला त्याच्यातला वेगवेगळा गुण आवडला होता. तो पक्षी घाई करायचा नाही, अगदी आरामात छोटासा इवल्याचा पक्षी येतो तो घाई तरी काय करणार, शांतपणे जायचा, एक काडी आणायचा, परत जायचा, दुसरी काडी आणायचा, आणि असं करत करत तो आपलं घरट बांधत असतो. त्याचं घरट बांधताना कुठेही घाई नसते, कुठेही गडबड नसते, सगळे कसे नियोजनबद्ध. नियोजनबद्ध म्हणजे अगदी योजना आखून केलेलं. मुलांनो, आपण प्रत्येक काम जर नियोजनबद्ध केलं तर आपलं ते काम नक्की यशस्वी होतं. उदाहरणार्थ एक साधी गोष्ट आपण घेतली की आपण दिवसभरात किती वेळ अभ्यास करायचाय, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचाय, याचं जर तुम्ही नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, ती वेळ ते टाइमटेबल जर तुम्ही ठरवलं, तर त्या दिवसापर्यंत त्या प्रकारे तुम्ही तसा अभ्यास करून नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे नियोजन आवश्यक आहेच. नियोजन नसेल तर आपलं ते काम तितकं यशस्वी होत नाही. आणि हा एवढासा छोटासा पक्षी इतकं नियोजनबद्ध घरट बांधतोय, मग त्या पक्षाकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. नयनाला त्याच्या कामातला सफाईदारपणा म्हणजे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचं. बघा, एवढासा पक्षी आहे, त्याच्यात किती गुण आहेत. नियोजनबद्ध आहे तो, सफाईदारपणा म्हणजे त्याचं जे घरट बांधतो ते अगदी स्वच्छतेने आणि नीटनेटकेपणाने बांधतो. आपली प्रत्येक गोष्ट ही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असली पाहिजे. उदाहरणार्थ मुलांनो, तुमच्या वया जर तुमची वही अनुक्रमणिका, आतली वही जर तुमची स्वच्छ असेल, नीटनेटकी सुंदर असेल, तर शिक्षकांनाही ती वही खूप आवडते आणि तुम्हाला स्वतःलाही ती वही हातात घेऊन वाचायला आवडते. जर तुम्ही त्याच्यात अस्वच्छ अक्षर काढलं, तुम्ही तुमची वही अस्वच्छ आहे, खूप त्याच्यात कटपीट तुम्ही बराच वेळ केलेला आहे, घाणेडापणा केलेला आहे, तर अशी वही हातात घेणं प्रथम तर स्वतः तुम्हालाच आवडत नाही, मग ती वही दुसरा कसं बरं हातात घेईल. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वच्छता असली पाहिजे. आपले कपडे, आपले घरी घालायचे कपडे, शाळेतला युनिफॉर्म, आपले पायातले बूट, चप्पल, आपली प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ आणि नीटनेटकी असली पाहिजे. जॉनला त्याच्या कामातली चिकाटी आवडते. चिकाटी म्हणजे अगदी जिद्द. हा एवढासा पक्षी जिद्दीने घरट बांधतोय. बघा, तो कधी आपण कसं माणसं, जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपल्याबरोबर आपण एकटा माणूस घर बांधत नाही, आपल्याबरोबर 10 माणसं मदतीला असतात. मग कोणी रेती आणतं, कोणी सिमेंट आणतं, अशी कामं विभागून आपण करतो. पण सुगरण पक्षी मात्र एकटाच स्वतःचे घरटे बांधतो आणि त्याची ही जिद्द असते. साधारण 14 ते 15 दिवसात तो आपले घरटे बांधून पूर्ण करतो, पण ते एकट्याने करतो आणि ते घरट तो अर्धवट टाकून जात नाही. ही त्याची जिद्द असते, चिकाटी असते. अतुलला त्याची कष्टावृत्ती आवडायची. कष्टावृत्ती म्हणजे मेहनती. सुगरण पक्षी हा अतिशय मेहनती पक्षी आहे आणि म्हणूनच तो इतकं सुंदर आणि सुबक घरट बांधतो. त्याची ही मेहनती वृत्ती अतुलला आवडली. तर सिमरनला काय वाटायचं की खूप मेहनती पक्षी आहे हा आणि इतकं आपल्या सुगरणीसाठी, म्हणजेच आपल्या मादी पिल्लासाठी आणि आपल्या पिल्लांसाठी इतकं सुंदर घरट बांधतो, म्हणजे हा किती जबाबदार आणि कुटुंबवत्सल पक्षी आहे. कुटुंबवत्सल म्हणजे काय, की कुटुंबावरती प्रेम करणारा, कुटुंबाची जबाबदारी घेणारा. तो जरी पक्षी असला, जसं आपण माणसांमध्ये आपण बघतो की आपले वडील हे घरातील एक जबाबदार व्यक्ती असतात, आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती असते, तसंच प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा असते. बरं का मुलांना, सुगरण पक्षी हा सुद्धा त्याच्या मादीची आणि त्याच्या पिल्लांची तितकीच काळजी घेतो आणि म्हणून आपल्या सुगरणीसाठी आणि आपल्या पिल्लांसाठी तो अतिशय सुंदर घरट बांधतो. आणि म्हणूनच सिमरनला त्याची ही
जबाबदारपणा आणि कुटुंब वत्सलता खूप आवडली. तर मुलांनो, आपण अशा प्रकारे पाहिलं की आपल्या या एवढ्याशा पॅरेग्राफ मध्येच सुग्रहण पक्षाचे कितीतरी गुण आपण शिकलो. सुग्रहण पक्षी नियोजनबद्ध असतो, त्याच्या कामामध्ये सफाईदारपणा, नीटनेटका असतो, तो चिकाटीपणाने आपलं काम करतो आणि त्याच्यामध्ये कष्टाळ वृत्ती असते. शिवाय तो जबाबदार आणि कुटुंब वत्सल असा हा पक्षी आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज पहिल्या पॅरेग्राफ मध्ये या सुग्रहण पक्षाचे गुण पाहिले आहेत. बच्चों, हमने इस पैराग्राफ में देखा कि अतुल, नैना, जॉन और सिमरन इन चारों बच्चों को उसके अलग अलग गुण भाए. अतुल को उसकी चिकाटी यानी जिद्द पसंद आई, तो नैना को उसके काम का सफाईदार बना यानी उसके काम की स्वच्छता पसंद आई, जॉन को उसके काम की जिद, जो वो अपना घोंसला पूरा करता है वो जिद उसे पसंद आई, और अतुल को उसकी मेहनती वृत्ति, वो बहुत मेहनत करता है, यह वृत्ति उसे पसंद आई, और सिमरन को वह पक्षी एक जवाबदार और कुटुंब प्रेमी, अपनी फैमिली से, अपने परिवार से प्यार करने वाला ये पंछी है. और इस प्रकार बच्चों, हमने देखा कि ये पैराग्राफ में ये चार बच्चे उसका रोज निरीक्षण करके सुग्रहण पक्षी के कौन कौन से गुण देखते हैं, ये उनकी समझ में आ गया है. शब्दार्थ: नियोजनबद्ध, योजना आखून, सफाईदारपणा, स्वच्छता, चिकाटी, जिद्द, कष्टाळू वृत्ती, मेहनती वृत्ती, सुरेख, सुंदर, अपार, खूप, पुष्कळ, कुटुंब वत्सल, कुटुंबाविषयी प्रेम असलेला. स्वाध्याय: खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी सुग्रहण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा. नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतिप्रिय, निर्दयी, झोपाळू. बच्चों, इन शब्दों में से कौन से शब्द सुग्रहण पक्षी के लिए सही है, वो शब्द चुनकर उन्हें आकृति में लिखकर आकृति पूर्ण करनी है. उत्तर: नीटनेट की, चिकाटी, जवाबदार, सहनशील, कष्टाळू, कुटुंब वत्सल. धन्यवाद.